कुरुंदवाड शहरातील मुक्ताई कॉम्प्लेक्समध्ये महिलेचा गळा दाबून जबरी चोरी झाली होती. या चोरीचा छडा लावण्यात कुरुंदवाड पोलिसांना यश आले असून 5 जणांना अटक करण्यात आली आहे. चोरट्यांकडून 1,50,000 मुद्देमाल जप्त केला आहे. शुक्रवारी श्रीमती सुनीता कापसे यांच्या घरी चोरट्यांनी प्रवेश करत धाक दाखवून सोन्याची चेन, रोख रक्कम आणि 2 मोबाईल चोरून पोबारा केला होता. हे चोरटे परिसरातील CCTV मध्ये कैद झाले होते. पोलिसांनी चोरट्यांचा माग काढत प्रथमेश उर्प गणेश गोरे, प्रज्वल कोळी, धीरज कोळी राहणार टाकळीवाडी आणि सुनील राजपूत सुशांत जंगम राहणार कुरुंदवाड अशा 5 जणांना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. हे सर्व 5 आरोपी आता पोलीस कस्टडीमध्ये आहेत आणि यांची आज रोजी PC घेण्यात आलेली आहे. 3 दिवस यांची पोलीस कोठडी मिळालेली असून यांच्याकडून जो त्यांनी घरात घुसून चोरून जी चेन नेली होती ती चेन आणि इतर 2 मोबाईल हे देखील हस्तगत करण्याचं काम सुरू आहे. त्यातील चेन हस्तगत झालेली आहे, मोबाईल देखील आता हस्तगत करण्यात आलेले आहेत आणि यांनी हा गुन्हा कशा प्रकारे केला, कोणाच्या सांगण्यावरून केला, यात आणखी कोण सहभागी आहे याबाबत अधिक तपास PSI पवार कुरुंदवाड पोलीस स्टेशनचे हे करत आहेत. BPN साठी शिरोळहून उमेश माळगे.